लाईफच्या डिक्शनरीमधून बोर, टुकार, वैताग असे शब्द काढून एक नंबर लय भारी झकास असे शब्द ऍड करण्यासाठी मी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व दुसरे. हसत खेळत सुरू असलेल्या हास्य जत्रेच्या या दुसऱ्या पर्वात आज येणार आहे ट्विस्ट, कारण आज होणार आहे एलिमिनेशन. चला तर मग बघूया कोणाचा पंच पडतोय कोणावर भारी, कोणाला मिळतोय नारळ आणि कोण घेऊन जातोय जहागीरदारी. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, वर्षभर ऑफिसमध्ये राबल्यानंतर जेव्हा प्रमोशन मिळतं तेव्हा जो पहिला थॉट मनात येतो तो म्हणजे पार्टी तो बनती है बॉस. आणि मग त्यानंतर माणूस ऑफिस संपल्यानंतर सरळ नाचत उडत पोचतो तो हॉटेलात. पण त्यानंतर हॉटेलमध्ये काय घडतं ते बघूया. खरं तर मी खूप खुश आहे, कारण आज आहे ना खूप महिन्यांनी माझं प्रमोशन झालंय आणि मला बोनस म्हणून 7,000 रुपये एक्स्ट्राचे दिले तू. आणि मी खूप खूप खुश झालोय आणि म्हणून आहे ना मी इथे एन्जॉय करायला आलोय. पण सर मी पहिल्यांदाच आलो आहे. पण मला माझ्या मित्रांमुळे माहिती आहे आत काय घडतं. माझा एक खूप चांगला मित्र आहे गौरव मोरे नामक, त्याने मला खूपदा असं सांगितलं की तू असं आत गेलास ना की असं दारूचा ग्लास घेऊन असं बसायचं, मग त्याच्यानंतर एक मादक तरुणी येणार आणि तुझ्यासमोर नृत्य करणार, मग मी इथे एकटा असणार आणि ती नृत्य करणार. नाचा ना थोडं नाचा. मर गया तू मेरे वास्ते साला. आओ मी डिलीटच करती हूँ तेरे को, समझा ना. फक्त नाचायला सांगितलं, काउंटरला पैसे पण दिले होते, नाचा ना फक्त. सॉरी सॉरी साहब, वो मेरा ना आज मूड ऑफ है. मेरा ब्रेक ऑफ हो गया ना तो मेरा मूड ऑफ है आज. का वो अशफाक, आपण त्याच्यावर एवढा लव केला त्याने काय केला, त्याच्या लाईफ मधून मला लीव केला. अरे अरे ही ट्रॅजेडी आहे खरं तर. म्हणजे बघा ना, लव आणि लीव याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे हो, पण अर्थ किती वेगळा आहे. वा 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 दादा, झाली फिलॉसॉफी झाडून. राजीचा सलाम. काय 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 म्हणताय? राजीचा सल्लाम. नाही म्हणजे काय नेमकं? राजी आहे ना मैं, तेरे हर फरमाइश के लिए मैं राजी. खरच राजी मेरा नाम. फक्त नाव आहे होय मला. मी आपला बोलो कोण से टुमके पे नाचू, तुम्हाला वाटेल त्या गाण्यावर नाचा ना. चाचू बजा. ओ भाजीत भाजी ऐका ना. राजी भाजी तू भाजी. राजी जी ऐका ना, मी तुमचा डान्स इन्स्टॉलमेंटमध्ये बघायला आलोय का. हां, तुम्ही इकडून तिकडून फक्त ठुमके मारताय. हां, आता तुम्ही ठुमके मारणार, उद्या हातवारे करणार, परवा मी मुवमेंट बघायला यायचा का बाहेर मला. नाही असं नका ना करू. क्या की बे, क्या की तुम काहीच तो लगाई ना. आऊ तरी मी म्हटलो होतो मॅनेजरला पहिली वेळ मला चांगली डान्सर पाठव, मला मजा येईल. हो साहेब चांगलीच डान्सर आहे मी, कळलं ना, खूप चांगली डान्सर आहे. शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेऊन बोलते मी. त्यांना कशाला घेत आहे? 8 वर्ष झाली काय ग, 8 वर्ष झाली ना मला इथे या धंद्यात नाव कमवलंय मी तिला काय विचार. असं ठुमका मारला ना, या ठुमक्यावर नाव कमवलंय. ठुमका कळत बोलता. असा ठुमका लावला ना आता, इथे सगळे बसलेत ना, सगळे लोक इथे पाकिट काय जीव पण काळीच पण इथे टाकतील, कळलं ना. अरे वा, अशफाक बी अशीच आहे आता. असंच काहीच टाकलं होतं इथे. इथे एक बार बोलू क्या हुआ. काय अशफाकच्या मागे ना लय मामा लोक लागलेले. अशफाक धावत धावत इथे बार मध्ये आला. एक मिनिट, त्या अशफाकच्या मागे मामा लागले काय? घरची भांडणं होती मामा भाच्यांची. मामा लोक मतलब पुलिस वाले. पुलिस का येतात. हाँ, हाँ, तो वो पुलिस वाला आया था उसके पीछे पीछे उसको पकड़ने के लिए. तो अशफाक भागते भागते इधर आया. तो मैंने क्या किया, माझी ओढणी अशी टाकली त्याच्यावर आणि त्याला खेचला फ्लोर वर आणि त्याच्या बाजूने असे ठुमके लावले ना, असे ठुमके लावले. ही गर्दी जमा झाली. पोलीस आले आणि मागच्या मागे गेले. पण वा वा छान छान. नंतर काय झालं माहितीये साहेब? नंतर काय झालं? अशफाक आला माझ्या बाजूला, माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला बोलला, राजी आज तू आपली जान वाचवली, आता मी तुझी मांग भरणार. अरे वा, लग्नापर्यंत गेले ते. काय बोलू साहेब तुम्हाला. आणि एकदा रात्री काय झालं होतं माहितीये साहेब? रात्री काय झालं होतं ते सांगा. नको जाऊ दे. ऐका ना ओ रजामुराजी सांगा ना.
जी जी मला सांगा ना रात्री काय झालं होतं. नाही नाही सर सांगा ना काय झालं. अरे काय को साहेब चढ ना सांगा ना. नाही रे पिक्चर रिलीज करायचा नव्हता तर ट्रेलर नव्हता दाखवायचा ना. उत्सुकता वाटते ना एखाद्याची कळते का. काय सांगू तुम्हाला साला कुत्ता हलकट अशफाक मेरे को छोड़ के चला गया. क्या बोलूं साहब आपको मेरी जिंदगी में बहुत प्रॉब्लम है. खूब प्रॉब्लम मतलब क्या क्या जानते हो. वो माजा है तो मैं भर लेला तो मतलब माजा सटी आंड लाई ना मी ऑर्डर करो ना सब दूसरा. तुम्ही डांस करा ना असं कठपुतली सारखं काहीतरी नका करू. अपेक्षा आहेत खूप अशफाक मी यहीच बोलता था साहब. माझं चुकलं. आपण सगळे कठपुतलीच असतो साहब. आव तो घाला ना खड्ड्यात अशफाक पाच मिनिट. मी एन्जॉय करायला आलोय प्रमोशन मिळालंय मला घाला ना खड्ड्यात अशफाकला. साहब सॉरी सॉरी पण माझ्या अशफाकला काय पण बोलायला मला आवडत नाही. मी आधीच बोलते. मगातपासून कुत्ता कमी ना म्हणालाय तुम्ही त्याला. ते मी बोलेन ते चालतं ते तुम्ही नाही बोलायचं. फालतू एवढी आठवण येते माहितीये त्याची. कान नुसते असं तरसून गेले त्याचा आवाज ऐकायला. काय मला बोलायचं माहितीये. राजी जरा ठुमकत लगा. सांगू मला काय सांगू. त्याचा आवाज ऐकला ना की असं सांगावर असं शहरा यायचा आणि मी एकदम असे दिळ खोलून नाचायचे. चाचू बजा. आहो आहो आय असं असं रडू नका. मी मी नाही देत पाहिजे तो नोट ऐका ना. रडू नका. तुम्हाला माहिती माझ्यासाठी असं नागिन डान्स करायचं माझं अशफाक. ऐका ना तुम्ही तुम्ही रडू नका ना साजिद माझी जी. माझं म्हणणं इतकं की तुम्ही रडू नका. तुम्ही शांत होण्यासाठी मी काय करायचं मला सांगा. मी काय अशफाक सारखा नागिन डान्स करायचं आहे का मला सांगा. बोलशील करो ना. अशफाक के जैसा करो ना नागिन डान्स. तुम्ही जर असा डान्स केलात ना साहब तर मी ना तुम्हाला एकदम असा तडतडीत डान्स करून दाखवेन साहब. करो ना. मी करायचं. खरं तर ते बरं नाही वाटत कारण आमच्या अख्ख्या खानदानात कुणी दीड लादीच्या बाहेर नाचलं नाही. तुम्हाला गंमत सांगू का आम्ही हळदीत एवढं केलं ना तरी सगळे म्हणतात किती नाचला बापरे किती नाचला असं करतात सगळे. साहब पण तुम्ही एकदा 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 असा नागिन डान्स करा ना साहब. साहब जर तुम्ही नागिन डान्स केला ना तर मी तुम्हाला एक चुम्मा देईन. बाई धर्मसंकटात टाकतायत. बाई बाई काय काय हरकत नाहीये नागिन डान्स करायला पण ते लोळायला मला नाही जमत. मी उभी नागिन चांगली करतो. नाही साहब अशफाक अशफाक मातीचा नागच करायचा. मातीचाच करावा लागेल. हा हा तेवढं चुम्म्याचं तेवढी लक्षात ठेवायचं. वा 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 दादा. मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. दीड ते मी तीन करणार आहे बघा. चाचू का बोलू. मी नाही आयटम हे नाही ठरलं आपलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी त्याला जळवायला करते. तुम्ही थांबा. गुंडे दिसतात ते नको. देखा ना मेरा नया आयटम. कशाला हे देख हे देख. तुम्ही काय करताय. चिरकोट साला. अरे हो 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 राजीजी कोने चिंडी. मेरा नया आयटम आहे समजा ना. अरे इसको ऐसी जग बिलेड मारूंगा ये पटरी पे बैठेगा तो मेरे नाम लेगा. नहीं 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 अशफाक तू कुछ नहीं करेगा. चल रे पैर रिक्शा पर चल करेगा. अशफाक जी भाई की पाव चोट चल बिलेड. उठा ना राजीजी. अरे बार के मैं पैसे बना लो तो माला इंटरेस्ट नहीं. तुम्ही राजी नाही तुम्ही नाराजी आहे नाराजी. महेश सर काय सांगाल. अफलातून फॅन्टॅस्टिक माइंड ब्लोइंग. तुमचं दोघांचं विशेष अभिनंदन. तुम्ही दोघंही तुम्ही दोघांनीही ऍक्ट एकदम आउटस्टँडिंग केलात. आणि आय टेल यू यू डिझर्व द मॅक्झिमम अकॉलेट फॉर दिस. आय वुड से आय वुड गिव्ह यू नथिंग लेस दॅन 11.5. सिद्धू मला असं म्हणायचं आहे की आज त्या मार्कांचं नशीब आहे की ते तुला पडले. त्यार एवढा चांगला परफॉर्मन्स केला यार तुम्ही. क्या बात यार सुपर. म्हणजे तुम्ही काय मी तुम्हाला एक भेटू शकतो. बाकी काय करेन मी तुम्हाला काय. सुपर यार
मजा आली, जमाल आली. आजचा एपिसोड करारा करारा, वा वा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट डार्लिंग, मस्त होते. खूप भारी कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत तुम्हाला आजच्या निकालासाठी. खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका खानावळीमध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या मैदानातल्या दोन टवाळ आणि खटाळ बोरांचं, अर्थात अंशुमन विचारे आणि अरुण कदम यांचं. नमस्कार. तर मी अंशुमन विचारे, वय वर्ष 60, राहणार सदाशिव पेठ पुणे. ही आमची खानावळ, म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ, गेली 70 वर्ष अशी जोरदार सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय? काहीच नाही. काय माहितीये का, मध्यंतरीच्या काही काळात आमच्या स्वयंपाकांनी त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, परंतु लोकांचा नाही लाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे. शापावरून आठवलं, तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा आलाय. रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो. नमस्कार, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. चप्पल चप्पल बाहेर काढून यायची, कळलं का? बोर्ड वाचला नाही का बाहेर? लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला? हे बघा, चुकूनही चप्पल आत घालून येऊ नये, अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते, कळलं का? माझ्याकडे बघायचं नाही, ही हॉटेलमधली चप्पल आहे, बाहेर वापरायची चप्पल बाहेर असते, कळलं? सॉरी, काय झाले? थोडसा चष्मा मी नाही घरी सर. कदम, गेली 15 वर्ष इथे येत आहे तुम्ही, चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय? अरे हो ना, काय चाललंय? नुसतं चप्पल काढायला इसरत आवरे बोलतात. अरे काल वसऱ्या राईस पेंट मध्ये मला राईस दिलं, मी काय बोललो? एवढं रागवायची गरज नाहीये. बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. बोला, काय सेवा करू आपली? मनवर चिंतामणे, ए चिंतामणे, कदमांचा ताट करा जेवायचा. हा कोण आहे चिंतामणी? बारकी आज कामावर राहिलं नाही खर. कसं आहे कदम, हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःचं नाव असतं. त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे, कळलं का तुम्हाला? चिंतामणी कदमांची आज स्पेशल डिश बनवली, ती घेऊन ये. तुमच्यासाठी खास वेळ दाखलाय बरं का? तुमची आवडती बटाट्याची भाजी. अरे काल 25 होती, आज 25 बटाट्याची भाजी बसायला स्पेशल सांगतात. कशाला ओरडताय? कधी पण गचकाल हो. तुम्हीच म्हणालात काल की मला बटाटा फार आवडतो. सर, मी काल कोलंबी आवडतो असं बोललो, हे काय म्हणतेस बटाट्याची भाजी? कोलंबी बोलला? कोलंबी आणि मी बाबा, मला बटाटा कसं ऐकू आलं? कारण वसाऱ्या तुला तोच परवडतो. एक नंबरचा कंजूस माणूस आहेस तू. मी कंजूस आहे? मी कंजूस आहे? अरे क्वेश्चन मार्क काढून टाक ना कायमचा. मी कंजूस आहे, मी कंजूस आहे तुम्हाला वाटतं ना? ठीक आहे, मी दिलदारपणाचं उदाहरण आत्ता देतो. चिंतामणे कदमांसाठी मस्तपैकी गुलाब जामण बघू. गुलाब जामण आत्ता, गुलाबी म्हणतो गुलाब दाखवतो तुम्ही. गुलाबजाम, वा वा वा, गुलाबजाम, गुलाबजाम. रे गुलाबजामच्या पाकात काली मिरी कुणी टाकली? अहो गुलाबजामच आहे तो. रे वसाऱ्या, मोहरी आणि मिरीच्या मधल्या सुद्धा यो आकार. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वसाऱ्यानं, लाज वाटायला पाहिजे. अरे त्याचं नाव गुलाब जाम आहे रे, गुलाब थोरा सुद्धा म्हणायचं नाही. काय करताय? 20 रुपयाला पडतो तो,
केवढी महागाई वाढलेली आहे तुम्हाला म्हणून सांगतो कदम. कोबीचा गड्डा सुद्धा 15 रुपयाला मिळतो. कोबीचा गड्डा आणि गुलाबजामचा काय संबंध आहे? नाही संबंध, अजिबात नाही. ठीक आहे, गुलाबजाम खाल्ला ते 20 रुपये द्या, विषय संपवून टाका. नाही तर गुलाबजाम परत द्या आम्हाला. कधी खाल्लंय मी असं काय करता? आता बोलता बोलता तोंडात टाकलं नाही का गुलाबजाम? नाही खाल्लं. असं काय करता? जिभेवर चव सुद्धा असेल अजून. अरे माझ्या तोंडाची बेचव झाली रे. अच्छा, बेचव म्हणजे तुम्ही ते खाल्लेलं दिसतंय त्यामुळे बेचव आहे. आता ते काय असं काय आता नाही का ते खाल्लं तुम्ही? अरे पण ते काय आमची स्पेशालिटी आहे ती, म्हणजे थोडं बेचव असतं पण मजा असते खाण्यामध्ये. अरे पण काय दिलं काय खाऊ? ते खाल्लं तेच म्हणतात त्याला. काय वाचार्या, काय दिलं साहेब तुम्हाला? कायच दिलं? हो रागावू नका कदम, अजून हवाय का? चिंता म्हणे अजून आणत आहे. अजून आता एकदा खाल्लं तुम्हाला हवं तर मागा ना. वाढत वाढ, भांडण्यात काही ठेवायचं नाही, सगळं वाढायचं. वाढ सगळं सगळं वाढ. अरे खरडावून वाढ इकडे काय करतोय? सगळं घ्या, सगळं घ्या घ्या. किती खायचं तेवढं खा, ते पण टाकून दे. दोन मिनिटं तेवढं खा. ह्याचे फक्त 70 रुपये पडतील. भांड्यांचा आवाज करायचे 70 रुपये. अहो कदम, अहो हे आहे ते, त्याचे 70 रुपये म्हटलंय. अरे काय फालतुगिरी, मी तुमच्या पाया पडतो. अरे मन भूक लागली, मन जेवाय त्या फालतुगिरी बस झाली. नाही तुला ग्राहक संतुष्ट होणं जास्त गरजेचं आहे. किती जुने ग्राहक आहेत आपले. जा बघू गरमागरम पोळ्या त्यांच्यासाठी आणतायत कदम. तुम्ही काळजी करू नका, काळजी करायची नाही तुमच्यासाठी. गरमागरम पोळ्या आणतो, चिंता म्हणे लवकर गोडगा. तो अजिबात कामाचा नायकीचा नाही. फटाफट गरमागरम पोळ्या आण. हेच बाकी भांग मी पाडून लागतो तुम्ही आज. गरम आहे. हात भाजेल आज गरमा गरम पोळ्या खायच्या. आज पोळ्या गरम खाणार पोळ्या. अहो किती चिडताय, काळजी करू नका. सावकाय जेव्हा सावका जेव्हा मन सोपत जेव्हा अगदी दीड पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाहीये. वाटलंच तर हावरटा सारख्या 2 पोळ्या संपवा, कोण फुटेस तोवर खा, माझं काही म्हणणं नाहीये. बिचाऱ्या, तुझ्या आई रक्ताची शपथ घेऊन का या 2 पोळ्या खाऊन माझं पोट फुटाय? कदाचित फुटेल बाबा, मला काय माहित नाही. बघे पोळ्या संपल्या असत तर भात भात वार म्हणा. भात मला खाऊन दे जेवायला. बघ भात तरी वार नाही. चिंता म्हणे हात आण. भरपूर आण, भरपूर भात वाढ. अगदी लिंबा एवढा भात वाढ. कळलं का? नुकसान झालं तरी चालेल आपलं. घ्या. हे एवढा भात मला जाईल थोडा कमी का? कमी काय तो टाकतो थोडा थोडा वाढ वाढ. तू वाढ, वाया गेला तरी चालेल, काळजी करू नको. हे बघा कदम हावरटासारखे मागा दोनदा, माझं काही म्हणणं नाही. एक काम कर, तुपाची धार सोड त्याच्यावर. सोड तुपाची धार. इतका भात संपेल ना पण. फार जास्त आहे तो, दोनदा वाढलाय मी. तुपाची धार आणतोय म्हण. तुपाची धार सोडशील लागते लागते ना मला वाट. आण मग तुपाची धार. धार सोड. अरे नुसतं भात असा तरंगला पाहिजे, लक्षात ठेव. मस्त पैकी हाणा, दोन हात हाणा.
रे वसार्या तुपाची धार बोलून दोनच थेंब टाकलं ते. अरे मी काय पोलिओ तर ढोस गेला ना इकडे. किती रागावताय, किती रागावताय, बसाव बसा, काय रागावताय तुम्ही, बसा 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 बस बस. हे बघा, ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा. हे बघा, काळजी करू नका तुम्ही, शांतपणे तुम्ही जेवा, कळलं? ए काम कर, चिंता म्हणे, ए चिंता म्हणे, तुपाचा डबा आणिकडे, तुपाचा डबा आणिकडे. नालाही पुरगा कळत नाही त्याला, इथे ठेव तुपाचा डबा, हे तुपाचा डबा, हे बघू इथे तुपाचा डबा. अहो म्युझियम मध्ये बघितल्यासारखं काय बघताय, तुमच्यासाठीच ठेवलाय तो. हाणा हावरडासारखे भिकारासारखे चार पाच हात मारा तुम्ही, काही म्हणणार नाही माझं. शेव हा जेवतो जेवतो, हा तुम्ही खा. वा कदम सर वा कदम, गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो. फुकट खात तुम्हाला, मी देणार पैसा, पण थोडस खाय थोडस. तरी 700 रुपये बाकी असतील ना रे. हे बघा, डुरुक डुरुक पोटातून आवाज येतो. कसला कसला आवाज येतोय? डुरुक 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 डुरुक. आम्ही कुठे नाही म्हटलंय का, पैसे नसताना कसं काय लोक जेवतात, देव जाणे. पैसे घ्या, फक्त 150 रुपये. अरे जाला देतो ना पैसे, जाला मी चाललो, नेलं तरी इकडं पाय नाही ठेवलं, मी चाललो इकडून जातो. मी रोजची नाटकं द्या माणसाची, 2 मिनिटात परत येतो की रे. बघा 15 वर्ष झाली ह्याच्याने माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही. हो हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो. उधारी बंद ही पाठी फक्त इगो जपण्यासाठी असते हो. नाही तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना, खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यातली मजा काय कळणार आहे. आत्ता येईल बघा. आला की नाही नंतर देतो ना पैसे, थोडस खाऊ दे, थोडं थोडस खातो. ए असं काय करताय कदम, हे काय खाताय? ए चांगलं ताट बनव नवीन, घेऊन जा तिकडे. बसा बसा कदम बसा, असं करू नका. हो आणतोय तो ताट, आणतोय आणतोय ताट, काळजी करू नका. पण एक सांगू तुम्हाला, आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी. आणि एक सांगू तुम्हाला कदम, तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. किती गोड मानाचे हो, ठेव ठेव इथे ठेव, किती गोड मानाचे तुम्ही. ताटात दिलेलं सगळं खाता, अजिबात सोडत नाही. अरे वासरून तुम्ही सोडलं तर मी सोडेन, तुम्ही सोडलं तर सोडणार. बघितलं, खाताना सुद्धा विनोद करायचं सोडत नाही तुम्ही. वा वा वा, असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. वा 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 वा, विचारा मस्का मारायची गरज नाही रे. अरे आता तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला. येतो का नाही? येतो खाय ना, थांब खातो खातो. ते स्वीट स्वीट डिश, ती स्वीट डिश कुठे? स्वीट डिश 4 शब्द गोड बोलत ती स्वीट डिश. काय नाही, तो ओसरीवर बसून द्यावेल, रोजची नाटकं आहे ती. ते टेबल फक्त भांडण्यासाठी आहे, बाकी काही नाही. त्याने ताट सर्व केलं की धुवून टाकले चिंता म्हणे. तू काय करतो, शटर खाली कर. आउटस्टँडिंग, सुपर्ब, हास्य धुमाकूळ घालत तुम्ही इथे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. सुपर्ब, मजा आला. मै सर फॅन्टॅस्टिक यार. अंशुमान, अरुण, सुपर्ब सुपर्ब, म्हणजे निशब्द आहे मी. आणि बने, यू आर एक्स्ट्रॉर्डिनरी यार. मी हा ना आपल्या रमी मधला पपलू आहे, कुठेही लावला तरी आपला सिक्वेन्स होता. बात आहे यार, बात आहे.
टर्फे यार वा वा आता जास्त बोलण्यापेक्षा मला तिथे येऊन ना तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. कुसुमाग्रजांचं विशाखा आणि चिवी जोशींचं हापूस पायरी क्या वाट. वा 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 मला रामनगरी. वा वा बोल गाणी मंगेश पाडगावकर यांची. मला जयवंत दळवींचं उपहास कथा मिळालंय आणि अरुणा ढेरेंचं मंत्राक्षर मिळालंय. वा वा वा. अरुणा ढेरे सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. काय सुरेख अक्षर भेट मिळाली तुम्हाला. अभिनंदन. सुपर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. इनामदार तुम्ही काय म्हणाल. काय बोलू तो आमच्या पण पोटात ना डुरुक डुरुक असा. लव यू लव यू. मस्त स्क्रिप्ट झालं. क्या बात खरंच आहे. तुम्ही अफाट आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. कमाल कमाल कमाल. मंडळी आजकाल बारशापासून लग्नापर्यंत सगळ्या समारंभांना काही ना काहीतरी थीम असते. आपल्या हास्यबुद्रुकची जोडी सुद्धा अशाच एका भन्नाट थीम असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेली आहे. बघूया तिथे काय धमाल होतीय. कुणीच नाहीये. कुणी कुणी आहे का तिकडे. हॉटेल हॉटेल आहे ना हे. बोला काय हवंय बाई. हे बाबा ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट मागायचं नाही. अहो नाही तसं नाही बाई. तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचं ना. हा हो. तुम्ही मला ओळखलं नाही. नाही. तुम्ही मला नाही ओळखलं. नाही रे. अहो मी किरण किरण केडेकर दहावी मागून दुसरा बँच किरण. अरे बाप रे. आय रिमेंबर किरण खेडेकर. बरोबर बरोबर. ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही. सारखी दिसते तिची तुझी पॅन्ट. बापरे कायम आई बापाने ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला नाही गे. बाई ते शाळेचं होतं ना. जाऊ दे ना. पण हे अचानक असं हॉटेल वगैरे. काही नाही रे. रिटायर झाले ना मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला. आणि कसं आहे शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे. म्हणजे आता आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता बनवता खाता येतं. एक एक मिनिट एक मिनिट तुला वेळ अजून एक कोणीस तू. आपली काय ओळख. माझी विद्यार्थिनी आहेस. नाही माझ्या वर्गात होतीस तू. नाही त्यावेळे काय होय काय माझं. कसं वागतात माझ्याशी. सॉरी. अरे ही कोण. मी ओळख करून देते ना बाई. नमस्कार मी नियती किरणची मैत्रीण. फक्त मैत्रीण आणि होणारी बायको सुद्धा. आजच त्याने मला प्रपोज केलंय. हो म्हणाली मला ती. हो का. अरे वा वा सुंदर. पण काय घरी माहिती का. नाही नाही घरी माहित नाही. अजून सांगणार होत आम्ही. आज डेटिंगचा प्लॅन केलाय. म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट. तुमचं हॉटेल आहे. हो मग छान आहे. मस्त आहे. सेलिब्रेट करायला आला तर. वा वा एन्जॉय युअर फूड. बसा 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 बसा. पण वेगवेगळे बसा. मुलं इकडे मुली इकडे. बाई पण असं वेगवेगळं का. नाही कसं आहे बाळा. आमच्या हॉटेलचं ना थीम आहे स्कूल थीम. हे जरा शाळा सोडली मग हॉटेल काढलं. पण शाळा काय डोक्यातून सुटलेली नाही अजून. त्यामुळे हॉटेलमध्ये शाळा भरवली. मस्करी सोडा ना. आम्हाला बसू द्या ना एकत्र. आम्ही होणारे नवरा बायको आहोत. एकत्र बसायचं. गप एका जागेवर बस नाही तर मग तुझं माहितीये ना ती नववी ड मधली रेणू आणि तुझं मजा. चला बसा बसा जागेवर बसा बसा. चला जागेवर बसा. आला मोठा शाळा. इथेच बसायचं. कळलं माझं लक्ष आहे तुमच्याकडे. हो बाई ऐका ना बसू दे ना आम्हाला एकत्र. हा डेटिंगला आलाय काय. ठीक आहे बस ग तिकडे बसा. बसा सुनबाई बसा. तुम्ही मला सुनबाई म्हणाला. किती छान वाटतंय. एक एक मिनिट. नमस्कार करते.
वाढदिवस असू बाई. असू दे असू दे. वा वा गुणी आहे हो पोर, अगदी सद्गुणी आहे. वा 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 अगदी नमस्कार वगैरे केला हो मला. अच्छा 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 काय ग बाई हातापायची काढ आहेत ग. आता लग्न होणार आहे ना तुझं. अग गालाला हळद लागली पाहिजे, हाडाल नाही गई. ऐका ना, बसू दे ना आम्हाला थोडस. बसा बसा, पण एका हाताचा अंतर घ्या आणि बसा. चालेल बसा, एका हाताचा अंतर घ्या. चालेल काय चालेल. अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस? ऐक ना ए नियती, अगं तू खरंच एका हाताचं अंतर घेतेस? शिस्त म्हणजे शिस्त. अगं कसल्या शिस्त? तू ऐक ना, ये ना इकडे. नाही रे किरण बाई बघतील रे. हे म्हटलं तर मला जवळ ओढतो. मूर्खपणा नुसता बावळ्यात. अरे असं बघतात तुम्ही इकडे तिकडे जवळ बसायचे. एकोणतीस चा पाडा म्हण. राग काढला राग. आय जळले ससे दिसताय डोळ्या. आठवत का हे? नाही 23 चा म्हण. दोनावर 3 23 म्हण. नाही पाण्याची चाल तरी येते. शांत काही जमलेलं नाहीये तुला. ढग गोळा मेला बसा. ऑर्डर द्या गुपचूप. पदार्थाचं मूल्यमापन करा. काय करा? मेन्यू कार्ड बघ रे. ढय ढ अजूनही विचार कर जरा. मागवा. काय मागवायचं? मला ना मला हे सांगू. पालक पनीर द्या ना. शिंदे मामा मटर पनीर. बाई पालक पनीर. बर मेथी पनीर. नाही पालक पालक पनीर. बर वांग पनीर. बाई पालक पनीर. तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय. गदड तू काय करायचं? पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळे? वा 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 वा. अरे कधी भावाला जाण कधी बहिणीला जाण. एकदा तर तुला माहितीये का बाप म्हणून ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं. ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेलं मित्र. जाऊ दे ना. बोला मला ना. हसते रे तुझ्यावर. काय हसते माझ्यावर? नियती नियती हसते तुझ्यावर. वा 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 वा. खरंच असं करायचं? अगं खरंच नापास कायम नापास. प्रगती पुस्तक लाल शेऱ्याने भरलेलं असायचं. माझ्याकडे शिकवणीला आला ना तेव्हा कुठे काठावर पास झाला कारता. ठीक आहे ठीक आहे. पालक पनीर नाही तर मग मला बैंगन भरता द्या. मराठीत बोल मराठीत बोल. मातृभाषा आहे ना. मराठीत बोल. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत. ठीक आहे. शिंदे मामा गाजर हलवा आणा. भाई गधड्या दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात. काय आठवतंय मला? अगं शिकवणीला यायचं ना माझ्याकडे. काही शाळा बिळा थीम नाही आहे ग. गंमत केली उगाच तुमची. भाई मगाशी झाली बघितलं ना याला आल्या आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी. तुला माहिती इतकं वात्रट कार्ट हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्टने. अजूनही विचार कर धय अगदी. नाही 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 गुणी आहे गुणी आहे गुणी आहे गुणी आहे. जा जा एन्जॉय युअर फूड. एन्जॉय 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 एन्जॉय. बसा गाजरचा हलवा खा आणि बसा. ए वेडे एवढे लांब काय बसते? जवळ बघ. मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. महेश सर तुम्ही काय सांगाल? व्हेरी स्वीट एपिसोड. त्या एंड तर अगदी अतिशय स्वीट होता. आणि माय गॉड तिघांचीही केमिस्ट्री इतकी सुंदर जमली होती. आणि ही शाळा ही आयडिया फार भन्नाट होती. आणि तुम्ही दोघांनी अतिशय उत्कृष्ट साथ दिली एकमेकाला. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. तुमच्या या स्किटमुळे आमच्या आठवणींना उजाळा मिळाला. थँक्यू.